शंभरामध्ये एक 25 लोकांचा आपण सर्वे करतो आणि 75 लोकांचं मत आपण विचारात घेतलं जात नाही आहे, त्याचाही विचार केला पाहिजे. भारतीय जनता पक्ष आवाज करत होता आणि आता अचानक आम्ही त्यांच्याबरोबर कसं काम करायचं हा प्रश्न नक्कीच तळागाळातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पडलेला असेल. तरुणांची मोठी फळी तिथून दिसून येते आणि हे आपण ते नाकारू शकत नाही चित्र, आणि याचाच धसका सत्ताधारी लोकांनी घेतलेला आहे. आजच तुम्ही पाहिलं असेल, प्रकाश आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की प्रत्येकाने 500 मतं आणा, जरूर लागली तर मतं विकत घ्या. आज आपल्याकडे विषय आहे की भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतलं, शिवसेनेत फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, पण खऱ्या अर्थानं भाजपाला जेवढा फायदा या दोन्ही नेत्यांकडनं अपेक्षित होता तो होताना दिसत नाही आहे. कारण अनेक सर्व्हेमध्ये अजूनही भाजपाला जी मतांची टक्केवारी हवी आहे ती येताना या ठिकाणी दिसत नाही आहे. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिकेत जोशी आणि दिलीप सपाटे, जे ज्येष्ठ पत्रकार दिलीप जाधव हे दोन ज्येष्ठ पत्रकार आहेत, जे मंत्रालय विधिमंडळ वार्ता संघाचे दोन्ही अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की सर्वात महत्त्वाचा विषय आहे की एकनाथ शिंदे आले, त्यानंतर अजित पवार आलेत, अजूनही भाजप ज्या पद्धतीनं पुढे जायला हवा होता तसं जाताना दिसत नाही, काय कारण असेल? नाही, आपण हे सध्या सर्व्हेच्या अनुमानावरती बोलतोय, माझ्या मते हे अनुमान इतकंसं ठीक नाही आहे. कारण ज्या सर्व्हेचा आपण आत्ता उल्लेख करतोय, कालचा एबीपी माझाचा सर्व्हे, त्याच्यामध्ये भारतामध्ये भारतीय जनता पक्षाला 300 जागा, 290 पुढे जागा मिळतील अशा प्रकारे आलं होतं, आणि महाराष्ट्रात मात्र त्याच्या नेमकं उलटं चित्र त्या सर्व्हेमध्ये दिसतं. आता हे प्रत्यक्ष तसं पद्धतीचं लोकांचं मत आहे किंवा नाही हे जेव्हा एक मतदान होईल कुठलंही, म्हणजे महापालिकेचं होईल किंवा नगरपालिकेचं होईल, जिल्हा परिषद होईल किंवा लोकसभेचं होईल, त्यानंतरच ही खरी परिस्थिती कळेल. आत्ता तरी असं आहे कार्यकर्त्यांचा अंदाज घेतल्यानंतर की राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना यांची एक मोठी ताकद भारतीय जनता पक्षाच्याकडे मिळालेली आहे, आणि त्याच्यामध्ये जर तर परंतु आणखीन असतील, परंतु ते कळायला आपल्याला थोडा वेळ लागेल असं माझं मत आहे. कारण गेल्या ज्या काही 5 निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपला मिळालेली आघाडी आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल किंवा शिवसेनेची एकनाथ शिंदे यांचा जो फायदा मिळाला पाहिजे होता तो नक्कीच मिळाला आहे. त्याशिवाय इतकी आघाडी करणं, इतकी आघाडी मिळवणं शक्य नाही आहे. आणि आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय येईलच. राहिला सर्व्हेचा प्रश्न, सर्व्हे हा नेहमी म्हणजे खरं ठरतो असं नाहीच आहे की 100 एक 25 लोकांचा आपण सर्व्हे करतो आणि 75 लोकांचं मत आपण विचारात घेतलं जात नाही आहे, त्याचाही विचार केला पाहिजे. काय एकंदरीत काय की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचा खरोखर याचा प्रत्यय दिसून येईल आणि NDA विरुद्ध जी काही मोदी साहेबांची जी काही इमेज आहे ती याच्यातून आपल्याला खरं चित्र पुढे येईल. एक महत्त्वाचा विषय जो या ठिकाणी समोर येतो आहे की भाजपला जो मानणारा एक वर्ग आहे त्याला आपण म्हणतो की मध्यम वर्ग, हा भाजपाला मोठ्या प्रमाणात मानतो. पण गेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना ज्या पद्धतीने कोरोनात काम केलं, कुठेतरी हा मध्यम वर्ग जो आहे तो मुख्यमंत्री म्हणून जे एक उद्धव ठाकरेंनी जे काम केलं त्या बाजूने झुकलेला कुठेतरी दिसत होता. आणि दुसरा सर्वात मोठा मतदार म्हणजे हिंदी भाषिक, जो अजित पवार यांचा भाजपामध्ये येण्यामुळे नाराज झाला आहे, त्या दोघांचा काही परिणाम होईल का? या दोघांचा परिणाम होऊ शकतो, परंतु उद्धव ठाकरे यांनी जे काही कोरोनामध्ये काम केलं चांगलं काम केलं, त्याची देशपातळीवर आणि जागतिक काही स्तरावरती पण त्याची प्रशंसा लोकांनी केली, परंतु त्याचा जो काही इम्पॅक्ट असेल, त्याचा जो काही परिणाम असेल, तो आता आणखीन 3 म्हणजे ते करोनानंतर 3 मतदान होणार आहे 24 मध्यावरती, तिथपर्यंत तो किती टिकेल हा एक माझ्या पुढे प्रश्न असलेला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघं फुटल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये गोंधळ झालेला असेलच, पण तितकाच गोंधळ भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांमध्ये देखील निर्माण झाला की यांना का घ्यायचं. आपण कालपर्यंत आपण ह्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत होतो, एकनाथ शिंदेंच्या बाबतीत नाही पण अजित पवारांच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध सतत भारतीय जनता पक्ष आवाज करत होता, आणि आता अचानक आम्ही त्यांच्याबरोबर कसं काम करायचं हा प्रश्न नक्कीच तळागाळातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पडलेला असेल. परंतु याचं उत्तर या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ज्या एकत्र सभा घेण्याचं ठरवलं आहे, एकत्र काम करण्याचं ठरवलं आहे, आणि सरकारचं 1-1.5-2 वर्षाचं त्यांना जो पिरियड मिळेल निवडणुकीपर्यंत, त्याच्यामध्ये ते जे काही चांगलं काम करून दाखवतील अशी त्यांची जी अपेक्षा आहे, त्याच्यातून हा परिणाम थोडा निगेटिव्ह परिणाम आहे हा थोडा कमी करता येईल त्यांना असं एक शक्यता नक्की आहे.
ज्या पद्धतीनं शरद पवारांना मानणारा राष्ट्रवादीमध्ये मोठा गट आहे, उद्धव ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग जो आहे तो शिवसेनेच्या जो पारंपरिक मतदार आहे त्यामध्ये आहे. खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे किंवा अजित पवार बाहेर पडल्यानंतर मतदार, कारण हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे आहे, पण मोठे नेते जे आहेत ते अजित पवार आणि एकनाथ शिंदेंकडे आहेत, तर या दोघांमध्ये कोण भारी पडेल असं वाटतं? नाही, शरद पवार साहेब हे देशाचे नेते गणले जातात आणि त्यांची एक काम करण्याची शैली वेगळी आहे, ती कार्यकर्त्यांना भावते. प्रामुख्याने तरुणांमध्ये शरद पवार साहेबांची फार मोठ्या प्रमाणात क्रेज आहे आणि आपण मागच्या अनेक निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे, त्यांचं पावसात भिजणं असेल अशा अनेक गोष्टी त्यांच्या म्हणजे बेरजेमध्ये आहेत, तर त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तसंच उद्धव ठाकरे साहेबांना पण मानणारा मोठा वर्ग आहे. आपण त्यांना नाकारून चालणार नाही. आज त्यांची जरी सत्ता नसेल पण आज शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचं जे वलय आहे ते कोणी नाकारू शकणार नाही आहे. जरी शिवसेनेत किंवा राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली असेल पण नेते एका बाजूला आणि कार्यकर्ते एका बाजूला असं मोठं चित्र या वेळेला दिसतं आहे. पण आता ज्यावेळेला इलेक्शन्स येतं, आता समजा जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, या सर्व ज्या निवडणुकांमध्ये जर आपण बघितलं तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणाची सरशी असेल हे आता आपण सांगू शकणार नाही आहेत. पण कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच संभ्रम असतो की काय काय वेळेला काय होतं की समजा अजित पवार कुठे खाजगी कार्यक्रमात गेले किंवा घरगुती कार्यक्रमात गेले तेव्हा शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील, ह्या एक पूर्ण कुटुंबात त्यांचं एक चित्र दिसतं. त्याच्यावेळेला नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला असतो की आपण खालच्या पातळीवर का भांडायचं. नेते मंडळी तर हे एकाच ताटात जेवतात, एकाच एकामध्ये कार्यक्रमात दिसतात, तर आपण का त्याच्यामध्ये मारामारी करायचं? हा एक कार्यकर्त्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला असतो. तसंच शिवसेनेमध्ये पण तोच भाग आपण दिसून येतो की काय काय होतं, राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो एकाच वेळेला घरगुती कार्यक्रमात दिसतात किंवा अजूनही सुद्धा काही कार्यक्रमात एकत्र असतात, त्यावेळेला त्यांचं मनोमिलन दिसतं आहे. पण ज्यावेळेला पक्षाची भूमिका येते तेव्हा ते वेगवेगळी आपली चूल मांडताना दिसतात. तर हा एक कुठेतरी कार्यकर्त्यामध्ये नेहमीच हा संभ्रमाचा भाग झालेला असतो. राहिली निवडणुकीचा भाग, तो आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा कितपत दिसेल किंवा NDAचा जो काही करिश्मा आहे, समजा सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असेल, राहुल गांधींची यात्रा असेल किंवा आता ज्या काही आता तुमचा रोहित पवारांची यात्रा असेल, संघर्ष यात्रा असेल, नागपुरामध्ये काढलेली यात्रा झाली, याचा परिणाम हा लोकांमध्ये नक्कीच खालच्या तळापर्यंत हा नक्कीच पोचलेला आहे. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडला की तरुणांची एक फळी जी आहे ती शरद पवार निर्माण करू शकतात, कारण यापूर्वी देखील जेव्हा शरद पवार एकटे पडले तेव्हा त्यांनी नव्याने म्हणजे 85 असेल, 90 असेल, त्यानंतर आता पुन्हा नवी फळी जी मागच्या 2019 निवडणुकीमध्ये निर्माण केलेली, अशी फळी पवार आता सगळे मोठे नेते गेल्यानंतर निर्माण करू शकतील आता या वयात आणि या परिस्थितीमध्ये? नाही, एक पवार साहेबांचं तुम्हाला वेळोवेळी याच्यात प्रत्यय आलेलं दिसतो आहे की मागच्या त्यांच्या जवळपास आपण जर 7-8 इलेक्शन्स बघितल्या तर त्यांचा नेहमीचा करिश्मा दिसून येतो आहे. तरुणांमध्ये तर फार मोठ्या प्रमाणात क्रेज दिसत आहे, कोण तुम्ही नाकारू शकत नाही आहे. जरी नेते मंडळी गेले असेल तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. ज्या ठिकाणी शरद पवार जातात त्या ठिकाणी तरुणांची मोठी फळी तिथून दिसून येते आणि हे आपण हे नाकारू शकत नाही चित्र. आणि याचाच धसका सत्ताधारी लोकांनी घेतलेला आहे असं आपण म्हणता येईल. आपल्याला मनी पवार, बसल पवार हे राजकारणात अतिशय महत्त्वाचे असते. आजच्या घडीला जे नेते आहेत ते आर्थिक ताकदीने खूप मोठे भाजपाकडे आपल्याला दिसतात, किंवा शिंदेगडाकडे असेल, अजित पवारकडाकडे असेल, तेव्हा मतदार समोर आहेत. आपण असं एक गृहित धरूया की अनेक मतदार जे आहेत ते अजूनही शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंना मांडतात. या लढाईमध्ये साधारणतः आत्ताची परिस्थिती काय असेल? अलीकडच्या ज्या निवडणुका ज्या होत आहेत त्याच्यामध्ये मसल पॉवरपेक्षा मनी पॉवर ही अधिक मोठ्या प्रमाणात काम करताना दिसते. आजच तुम्ही पाहिलं असेल, प्रकाश आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की प्रत्येकाने 500 मतं आणा, जरूर लागली तर मतं विकत घ्या, असं जाहीर आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. आता प्रत्यक्षात पैशाचा वापर हा निवडणुकीमध्ये होतो आहे हे कोणीच नाकारू शकत नाही, ते कोणी थांबवू पण शकत नाही आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने बरेच खटपटी केल्या, ते रोख पैसे त्यांनी खूप ठिकाणी पकडले, दारू पकडली, परंतु प्रत्यक्षात पैशाचं वाटप हे होताना दिसतं. हे आपण तुम्ही आणि आम्ही जेव्हा रस्त्यावरती फिरतो तेव्हा लक्षात येतं.
आता याचा मतदार हुशार आहे, ते दोन्ही उमेदवारांकडनं पैसे घेऊन मत तिसऱ्याला देऊ शकतात, हेही अनेकदा दिसून आलेलं आहे. त्यामुळे आपण मतदाराच्या शहाणपणावर विश्वास ठेवला पाहिजे आणि लोकशाहीमध्ये मतदाराचं मत एक जे मत आहे तेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला मात्र निवडणुकीची वाट पाहावीच लागेल. आपण आता शिंदे आणि अजित पवार यांच्याविषयी जे भाष्य आपण या ठिकाणी करतो आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जर लोकसभेची निवडणूक आपण पाहिली तर नरेंद्र मोदी यांचा जो करिश्मा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दिसतो आहे, त्या परिस्थितीमध्ये या दोघांची तेवढी आवश्यकता राज्यात पडेल का? नाही, नक्कीच पडेल. कारण कसं आहे, परसेप्शनचा भाग असतो. शिवसेनेमध्ये फूट पडली हे परसेप्शन भाजपला पाहिजे, शरद पवारांच्या पक्षामध्ये फूट पडली हे परसेप्शन भाजपला हवं आहे आणि ते परसेप्शन पोचवण्यासाठी त्यांनी या नेत्यांना आपल्यासोबत ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात त्यांची गरज आहे की नाही, प्रत्येक मताची गरज असते. पर तुम्ही जर टक्केवारीमध्ये बघितलं तर भाजपची टक्केवारी इतकी मोठी नाही आहे की संपूर्ण राज्यात निवडून येतील, पण त्याला यांचे जर एक 5-10% असे जर मिळाले जी मतं ट्रान्सफर होऊ शकतात आणि हे मोठे नेते जे आहेत ते आपली त्यांच्या मतदारसंघात जो दबदबा असतो त्याचा फायदा होऊन ती मतं ट्रान्सफरही होऊ शकतात काही प्रमाणात. ती जितकी प्रमाणात ट्रान्सफर होतील तितका भाजपचा मोठा फायदा होईल. नक्कीच, आज जरी शिंदे आणि अजित पवार यांच्या जो येण्याने काहीसा जो फरक किंवा भाजपाला मदत जी मिळालेली ती मिळते आहे, पण खऱ्या अर्थाने परसेप्शन जे तयार करण्यामध्ये म्हणजेच महाआघाडीमध्ये खूप मोठी फूट पडली आहे आणि ते आता निवडून येऊ शकत नाही हे जे परसेप्शन भाजपाला हवं होतं ते मात्र या ठिकाणी होईल. हळूहळू अजून निवडणुकीला बराच अवधी आहे, त्यामुळे कुठले ना कुठले मुद्दे जे आहेत ते समोर येतील आणि त्याचा फायदा हा भाजपाला होताना या ठिकाणी दिसेल असं मत जे आहे ते दोन्ही या वरिष्ठ पत्रकारांनी या ठिकाणी व्यक्त केलं. पुढे जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.